नमस्कार मी सुवर्णा जोशी शंका आणि समाधान या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोरोनाचा नवा वेरियंट डेल्टा प्लस याविषयी आज आपण बोलणार आहोत युरोपमध्ये मार्च महिन्यात या वेरियंटचा पहिला रुग्ण सापडला होता नुकतीच नीती आयोगाचे डॉक्टर पॉल यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे या वेरियंटविषयी त्याच्या धोक्याविषयी आज आपण बोलणार आहोत शंका आणि समाधान या कार्यक्रमात विषाणूच नवरूप समोर आलंय अशी चर्चा सुरू झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी याविषयी नुकतीच माहिती दिली विषाणूच नवरूप सापडलं ही सत्य बाब आहे पण हा विषाणू हा वेरिएंट ऑफ इंटरेस्ट नसून वेरियंट ऑफ कन्सर्न या चिंतेच्या वर्गवारीत गेलेला नसल्यानं चिंता करू नका वेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणजे वाढतं संक्रमण किंवा धोकादायक मानवतेवर प्रतिकूल परिणाम करणारा असा विषाणू डेल्टा प्लस असं याचं नाव असल्याची माहिती डॉक्टर पॉल यांनी दिली आहे नवी दिल्लीमध्ये पत्र सूचना कार्यालयाच्या राष्ट्रीय मीडिया सेंटर इथं गेल्या आठवड्यामध्ये कोरोना संदर्भातली माहिती देताना उत्परिवर्तित डेल्टा प्लसची माहिती त्यांनी दिली आहे या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत डॉक्टर सुभाष साळुंखे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत महाराष्ट्र सरकारच्या कोरोना संदर्भातले ते ऍडवायझर आहेत त्याचबरोबर माजी आरोग्य संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांच्याशी आपण या नव्या कोरोना वेरियंट विषयी बोलणार आहोत सर आपलं स्वागत डॉक्टर हा जो नवा अवतार आहे ज्याला डेल्टा प्लस म्हटलं जात आहे त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांसाठी ही जी अतिशय तांत्रिक म्हणजे व्हायरॉलॉजीतला हा जो एक तांत्रिक बाब आहे किंवा तांत्रिक बाब आहे ती थोडीशी सोप्या पद्धतीने सांगायचा मी प्रयत्न करणार आहे पहिल्यांदा विषाणू म्हणजे काय आता मागच्या वर्ष सव्वा वर्षातील या कोरोना विषाणूने केलेल्या कोविडच्या संबंध जगामधल्या महामारीमुळं विषाणू हा शब्द काही आपल्या लोकांना माहिती नाही असं नाहीये तथापि विषाणू म्हणजे अत्यंत सूक्ष्म जे डोळ्यांनीच नव्हे तर मायक्रोस्कोप खालीही दिसत नसलेले जंतूंपेक्षा छोटी असणारे अशा प्रकारचे जे एजंट्स आहेत की ज्याच्यापासून रोग होतो उदाहरणार्थ कोविड होतो तर हा जो विषा हे जे विषाणू आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार असतात आणि कोविड ज्याच्यामुळे झाला तो कोरोना आणि हा कोरोनाचा आता आपण जे आपल्या स्क्रीनवरती चित्र दाखवलं की त्याच्यावरती जसं एखाद्या फुलं फुलं असतात किंवा ज्याला काटे असतात अशा प्रकारचं त्याचं बाह्य अंग आहे आणि अशा या कोरोना विषाणूंचे मागच्या वर्षा सव्वा वर्षामध्ये आपल्याला आठवत असेल की चीनमध्ये पहिल्यांदा हा डिसेंबरमध्ये या विषाणूंच्या मुळे रोग झाला असं सांगितलं न मार्च मध्ये भारतामध्ये अशा प्रकारच्या विषाणू या विषाणूंच्या मुळे रोग यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्याचा फैलाव आता संपूर्ण देशामध्ये आपल्याकडे पाहायला मिळाला आपली पहिल्या लाटेमधली जी स्थिती होती त्याच्यापेक्षा कठीण अवस्था मागच्या म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये की जी सुरुवात साधारणतः फेब्रुवारी एंड मार्च मध्ये झालं आणि आता मागच्या दोन महिन्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आजारी पडावं लागलेलं ला आहे तर या विषाणूंच्या मध्ये होणारे सातत्याने होणारे जे बदल आहेत <coughs> ज्याला ज्याला जा, त्यांच्यामधले म्युटेशन म्हटलं जातं हा म्युटेशन तर या विषाणूंच्या मध्ये असणारे स्पाइक प्रोटीन म्हणजे त्यांच्यावरती मी म्हटलं भाग असतो त्या टोकदार भागामधला जे प्रोटीन आहे त्याच्यात जेव्हा जे बदल होतो तेव्हा तो विषाणू जेव्हा आपल्या जे शरीरामध्ये आल्यानंतर आपल्या पेशींना चिकटू शकतो जर या स्पाइक प्रोटीन आपल्या पेशींना चिकटलेच नाही तर तो, तो विषाणू पुढे त्याचा फायदा होऊ शकत नाही कारण तो नंतर आपल्या पेशींच्या मध्ये सेल्समध्ये जाऊन त्याचं जास्त प्रमाणामध्ये एकाचे दहा दहा हजार कोट्यापर्यंत होऊन तो विषाणू हा एका पेशीपासून दुसरीकडे जाऊन संपूर्ण शरीरामध्ये त्याचा प्रसार होतो तर हे जे काही म्युटेशन होतं ते सातत्याने बदल या विषाणूंच्या मध्ये घडतो हा जो विषाणू आहे कोरोना सी ओ अतिशय चलाक असा विषाणू आहे आणि त्याच्यामध्ये जे म्युटेशन झालं आणि त्याच्यामध्ये डेल्टा वेरियंट आपल्याकडे आलं आणि मागच्या वर्षी म्हणजे रात्र या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये आपण पाहिलं अमरावती अकोला विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फैलाव झाला हो आणि इव्हेंच्युअली म्हणजे शेवटी संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि केवळ देशामध्ये झाला तर हा जो बदल होत गेला त्यात आत्ताचा जो बदल डॉक्टर पॉल यांनी जे सांगितला अधिकचा आणखी एक बदल म्हणजे ह्या डेल्टा वेरियंट मध्ये असा बदल झालेला आहे आणि तो जो बदल झालेला आहे तो बदल असं सूचित करतो की हा विषाणू सातत्याने बदलतोय मार्च मध्ये ह्या युरोपियन मध्ये तो बदल झालेला जो काही म्युटेटेड व्हायरस आहे सादरला आणि आपल्या आता या देशामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा त्याचा काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे नक्की सर सविस्तर माहिती आणि तीही सोप्या शब्दामध्ये तुम्ही या नव्या अवताराविषयी दिली आहेत आता त्याला डेल्टा प्लस म्हटलं जात आहे सर हा डेल्टा प्लस म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की दुसऱ्या लाटेमध्ये जो वेरियंट बघायला मिळत होता तो अधिक वेगाने संक्रमण करत होता आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुसऱ्या लाटेमध्ये रुग्ण बघायला मिळाले आता हा डेल्टा प्लस वेरियंट जो आहे तो किती धोकादायक आहे भीतीदायक आहे त्याची जी एक स्पेसिफिकली त्यांचं सांगितलं की के फोर वन सेवन एन म्युटेशन असं एक म्हणजे पुढची पायरी आणि त्यामुळं आता या क्षणी देशामध्ये आपल्या देशामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच डॉक्टर पॉल यांनी सांगितलं की हा म्युटेशन ऑफ कन्सर्न ज्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणताय की ज्याच्यामुळे भीती बाळगावी ज्याच्यामुळं निश्चितपणे आता जसं आपल्याला डेल्टामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली हानी झाली तशी याची होईल का तर या क्षणी आपल्याला त्याच्याबद्दलची खात्री नाही आहे पण होणारच नाही याचीही खात्री नाहीये त्यामुळं आपल्याला अतिशय केअरफुल राहावं लागेल आता ही आलेली जी व्हरायटी आहे त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे पण ते कमीच राहावं याच्यासाठी आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील आणि त्या जर केल्या नाही तर डेल्टा जसा संपूर्ण पहिल्यांदा महाराष्ट्रात मग इतर ठिकाणी आणि मग आपल्याला संपूर्ण देशात पाहायला मिळाला तशी परिस्थिती या ची, फर्दर डेव्हलपमेंटची ही होणार नाही ही काही का खात्री आपल्याला देता येत नाही उलट होऊ शकेल असं आपण रिस्क ज्याला असेसमेंट म्हणता येईल ती आपण करायला हरकत नाही असं माझं मत आहे पण साळून घ्या सर मग या डेल्टा प्लस चा किंवा या नव्या व्हेरियंट चा आणि व्हॅक्सिनेशनचा संबंध कसा जोडता येईल किंवा व्हॅक्सिनेशन झालं की याचा प्रभाव आणि परिणाम कमी होईल असं काही तुम्ही सांगू शकाल मार्च मध्ये जो आपल्याला युरोपमध्ये हा व्हेरियंट पाहायला मिळाला तर अस्ट्राजेनिकाचं जे व्हॅक्सिन तिथं वापरलं जातं जे आपल्याकडे सिरमने केलेलं आहे तर त्याच्यावरती परिणाम म्हणजे फार या विषाणू बायपास करत नाहीयेत आणि हे व्हॅक्सिन आपलं जे आहे त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याची इफेक्टिव्हिटी आहे पण असं एक स्कूल ऑफ थॉट आहे असं लोक काही म्हणतात की जी साधारणतः नव्वद टक्क्यापर्यंत जी एफिशियन्सी या अस्ट्राजेनिकाच्या म्हणजेच आपल्या सिरमचं जे आपलं व्हॅक्सिन आपण वापरतो तर त्या व्हॅक्सिनची एफिशियन्सी नव्वद टक्क्यापर्यंत गेली होती तर ती एखाद्या वेळी कमी होईल पण एकदम कमी होण्याची शक्यता नाही किंवा असली तरी त्याच्यामुळं घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही असेही एक विचारधारा आहे पण हे नक्की की, की जेव्हा विषाणूचा बदल होतो तेव्हा वॅक्सिन मध्ये सुद्धा आवश्यकतेनुसार बदल करावा लागतो आता या व्हेरियंटमुळे तसा बदल मॅन्युफॅक्चरनी म्हणजे ज्यांनी तयार केलं सिरम इन्स्टिट्यूटनी की कोविशिल्ड मध्ये करावं किंवा कसे याचं उत्तर आपल्याला कंटिन्युअस मॉनिटरिंग याचं जे सिक्वेन्सिंग केलं जात आहे याच्यासाठी आपल्या देशाने जवळपास अठरा ते वीस लॅबोरेटरीज मध्ये ही अब, हा अभ्यास केला जातोय त्यावरून लक्षात येईल की अरे या व्हॅक्सिन मुळे फार जास्त प्रोटेक्शन मिळत नाही किंवा अशी स्थिती निर्माण होऊ शकते की व्हॅक्सिन पासून प्रोटेक्शनच मिळत नाही तर ही स्थिती कशी आहे आणि त्याच्यामध्ये कसा बदल होतो याच्यासाठी नॉन स्टॉप संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये हे वा, व्हायरसचं सिक्वेन्सिंग स्टडीज या केल्या गेल्या पाहिजेत तरच आपल्याला अंदाज येईल या क्षणी त्याच्यावरती भाष्य करणं कुणाला शक्य नाहीये साळुंखे सर मी पुन्हा पुन्हा म्हणेन की अनेक जण म्हणजे बहुतांश लोक ही अजून सुद्धा या नव्या नव्या व्हेरियंट्सना त्याच्या म्युटेशनला घाबरत आहेत आणि काही लोक अशी पण आपल्या समाजामध्ये बघायला मिळतात जी बेफिकीर झालेली आहेत आता जे काय व्हायचं ते बघू पण आता आपलं अर्थचक्र काही थांबवायचं नाही आपण आपलं काम सुरू ठेवायचं जर सध्या महाराष्ट्रात आपण बघितलं सुभाष सुभाष सर तर आपण थोडे निर्बंध शिथिल केलेले आहेत कारण अर्थचक्र गतिमान राहायला हवं अशा सगळ्या परिस्थितीत तिसऱ्या लाटेची भीती असताना या डेल्टा प्लस विषयी आणि तो रोखायचा कसा याविषयी काय सांगाल मला असं वाटतं की डेल्टा किंवा डेल्टा प्लस कुठलाही व्हेरियंट आला तरी त्याच्यावरच्या ज्या पब्लिक हेल्थच्या उपाययोजना हो आहेत म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे बेसिक आहे कुठलाही व्हेरियंट येऊ द्या हा जो मुद्दा आहे मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता म्हणजे हाताची स्वच्छता वगैरे या तीन गोष्टी केलीच आपल्याला मार्ग नाहीये आणि आता आपण सांगितलं की अर्थचक्र चालू राहिला पाहिजे पण अर्थचक्र चालू असताना लोकांनी आपल्या पायावरती दगड मारण्याचा कार्यक्रम करू नाही ना आता काल परवाच्या तुमच्या वेगवेगळ्या क्लिप मधन रविवारच्या दिवशी मुंबई पुण्यामधले हे अतिशहाणी मंडळी सुशिक्षित अतिशहाणी हे कुठे पर्यटनाला गेले अरे मंडळी थांबा ना काय पर्यटन कुठे पळून जातो का काय म्हणजे घराच्या बाहेर पडलं नाही तर मानसिक क्लेश थोडसे होतात नाही असं नाही पण काही दिवस जर थांबला तर तुमचा जीव धोक्यात टाकण्यासारखी परिस्थिती हे आत्ता जी करताय ते करू नका तेव्हा हे जे काही निर्बंध आपण कमी केलेत माझी नम्रतापूर्वक सूचना शासनाला यापूर्वी मी आणि आताही करणार आहे की टोटल रिलॅक्सेशन करण्याची स्थिती आता नाही लोकांनी कारण नसताना आवश्यकता नसताना बाहेर पडू नका आणि डेल्टा प्लस व्हेरियंट सारखा आणखी याच्या पुढे चालून सुद्धा एखादा व्हेरियंट येऊ शकतो याची जाणीव आणि भान ठेवा आवश्यकता असेल तर बाहेर पडा परंतु ती सुद्धा काळजी घेऊन आता आता आपले लोक काळजी घेत नाहीत आम्ही पुणेकर मंडळी काय मुंबईकर काय कोल्हापूरमध्ये काय हे सगळ्या पद्धतीने म्हणजे कुठल्या कुठल्या राजकीय गोष्टी कुठल्या कुठल्या सामाजिक गोष्टी धार्मिक गोष्टी याला करायला थोडासा कालावधी घ्या कृपा करून आपला जीव आणि आपल्या जवळची लहान बालकं असतील मुलं असतील म्हातारी मंडळी आहेत या जीव धोक्यात घालण्याचा खरं आहे काळजी करून आणि टोटल रिलॅक्सेशन हा शब्द मला जास्त चपखल वाटला सर जो तुम्ही आता वापरलात की टोटल रिलॅक्सेशन ही काही वेळ नाही सर तुमच्याशी तुम तुमच्याशी अधिक बोलायचं आहे पण ब्रेकची वेळ झाली आहे कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ंकाणी समाधान या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत कोरोनाच्या नव्या वेरिएंटविषयी आपण बोलतो आहोत हा नवा वेरियंट म्हणजे डेल्टा प्लस ची, चर्चा विषयी सुरू झालेली आहे तर तो किती धोकादायक आहे काय काळजी घ्यायची लक्षणं वेगळी असतील का, का किंवा उपचार पद्धतीबाबत काही मार्गदर्शन आपण या कार्यक्रमामध्ये घेतो आहोत डॉक्टर सुभाष साळुंखे आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासनाच्या कोरोना कमिटीच्या ऍडवायझर म्हणून ते काम करतात माझी आरोग्य संचालक ते राहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साळुंखे अगदी सोप्या शब्दांमध्ये आपल्याला या डेल्टा प्लस विषयी माहिती देत आहेत सर आता तिसरी लाट येणार तिसरी लाट येणार असं म्हटलं जात आहे अधिक धोका असेल असंही म्हटलं जात आहे मग तिसरी लाट लहान मुलांचा धोका लक्षात घेता या डेल्टा प्लस विषयी कसं बघावं लागेल नाही अगदी हे महत्वाचा मुद्दा आपल्याला हे ज्ञानात घेतलं पाहिजे की लहान मुलं हे पहिल्या लाटेमध्ये आपण प्रोटेक्ट केली की त्या मुलांना बाहेर येऊ दिलं नाही आणि नॅचरली त्यांचं प्रोटेक्शन होत असताना त्यांना जे इन्फेक्शन पासून होणारे अँटीबॉडीज किंवा रोगप्रतिकारशक्ती शक्ती त्यांच्यात आपण निर्माण होऊ दिली नाही दुसऱ्या लाटेमध्ये त्यातल्या काही मुलांना आणि विशेषतः जी दहा वर्षाच्या वरची मुलं जास्त एक्सपोज झाली त्यातल्या काही मुलांना नक्कीच हे इन्फेक्शन झालं आणि त्यांचं काही अंश प्रोटेक्शन झालेलं असण्याची शक्यता आहे तथापि निश्चितपणे बऱ्याच मोठ्या प्रमाणामधली मुलं म्हणजे साधारणतः अठराच्या खालची जी मुलं आहेत ते ज्याला वल्नरेबल म्हणजे ज्यांना कोविडचा आजार होऊ शकतो अशा कॅटेगरीतले आहेत आणि अशा मुलांना किंवा ज्याला ऍडोलसंट म्हणतात यांच्यामध्ये हा जर म्युटंट व्हायरस म्हणजे आपल्याला डेल्टा ए असा जर व्हायरस इंट्रोड्यूस या ग्रुपमध्ये झाला तर आपल्या दृष्टीने ती निश्चितपणे काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल आणि तिसऱ्या लाटीची जी शंका आहे ती काही केवळ म्हणजे येण्याची शक्यता असं नाही नक्की पॉसिबिलिटी त्यासाठी दोन कारण आहेत एक म्हणजे आपल्या देशामध्ये दे जरी पंचवीस कोटी लोकांचं आणि आपल्या राज्यामध्ये साधारणतः आपण अडीच तीन कोटी पर्यंत आपण व्हॅक्सिनेशन केलं पण पर ते पर्सेंटेज फक्त पंचवीस टक्के आहे टोटल जी वल्नरेबल पॉप्युलेशनचा जर आपण लोकांना प्रोटेक्ट केलं की ज्यांना व्हॅक्सिनेशन किंवा के लसीकरण केलं तर त्यांना आपण जी जी संख्या सत्तर टक्क्यापर्यंत गेली पाहिजे म्हणजे खूप मोठा आपल्या लोकसंख्येचा भाग हा वल्नरेबल आहे आता त्यातल्या काही लोकांना आपण दुसऱ्या वेळ मध्ये मध्ये नॅचरल इन्फेक्शन झाल्यामुळे काही इम्युनिटी किंवा अँटीबॉडीज त्यांच्या शरीरात तयार झालेल्या आहेत प्रतिकारशक्ती झालेली असेल पण तेही काही खूप मोठ्या प्रमाणात नाही आणि काही लोकांची ही अँटीबॉडीज हळूहळू कमी होत जातात म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण समोर ठेवल्या व्हॅक्सिनेशन सफिशियंट झालेले नाही आपल्याकडे वनरेबल पॉप्युलेशनची संख्या कोट्यावधी आहे आणि या प्रोसेसमध्ये आपण जर कोविड ट्रान्समिशनची काळजी घेतली नाही प्रिव्हेंशनची काळजी घेतली नाही आणि ट्रान्समिशन करायला परवानगी दिली जी आपण आता देतोय कारण आपण कोविड प्रतिबंधात्मक कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरला आपण लक्ष देत नाहीये oh. या तिन्ही गोष्टी एकत्र जर केल्या तर तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी आपणच करतोय असं माझं ठाम मत आहे मी चुकीचा ठरलो तर माझ्यासारखा आनंदी प्राणी कुणी नाही पण मी नाही सर, सर, तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आणि आता लोक ज्या पद्धतीने वागतायत ते बघता तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य अनुमान आणि योग्य अंदाज आहे सर शेवटचा प्रश्न फक्त अगदी थोडक्यात सांगाल या डेल्टा प्लस ची किंवा या नव्या वेरियंट लक्षणांमध्ये काही फरक होईल का आणि उपचार पद्धतीत काही बदल असेल का लक्षणांच्या मध्ये फार उपाय फार चेंज होईल अशी अपेक्षा नाही किंबहुना त्याच्यामध्ये एकच भाग आहे की आता पूर्वीच्या एक दोन आपल्या ज्या वेव्ह आहेत त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला जी लक्षणं होती की टिपिकल खोकला पडस सर्दी दुसऱ्या मध्ये ते चेंज झालं आता गॅस्ट्रो इंटेस्टल इन्फेक्शन रेस्पिरेटरी इन्फेक्शन याच्यासारखे दिसणारे सिमटम्स हे येऊ शकतील आणि हा जो व्हेरियंट आलेला आहे तो नेमका रेस्पिरेटरी रूट मधनच तो आत जाणार हे तर नक्की म्हणजे नाका न किंवा खोकल्यातनं तो बाहेर पडून आत जाणार हे वस्तुस्थिती जरी लक्षात घेतली तर त्याचा परिणाम फुफ्फुसांच्या वरती आणि त्याचबरोबर इतर अवयवांच्या वरती किती होणार आहे कसं होणार याचं उत्तर हे काळच देईल कारण आता सध्या या क्षणी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लागण झालेली नाहीये परंतु okay. कोविड कोरोनाची लक्षणं वेगवेगळी असणार हे ग्रहित धरून चालू आहे आपण आणि अँटीबॉडी सारखे नवीन जी काही उपचार पद्धती आलेल्या आहेत पण ते इतक्या महागडे आहेत की ते लक्षात घेता औषधोपचार नवीन नवीन निश्चितपणे येत राहतील पण त्यांची उपलब्धता सर्वसामान्य माणसाला खेड्यातल्या माणसाला आणि जर एक इंजेक्शन दहा पंधरा वीस हजाराला जाणार असेल तर काय आपण कुठल्या अडचणीत येतोय द बेस्ट थिंग इज प्रिव्हेंशन इज द बेस्ट क्युअर म्हणजे आपण तुम्ही वारंवार तुमच्या बोलण्यामधून हेच सांगताय की कोरोना एप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच त्रिसूत्री कोरोनाची पाळायलाच हवी साळुंखे सर खूप खूप आभार सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही या नव्या व्हेरियंट माहिती दिलीत आपण या कार्यक्रमामध्ये म्हणजे शंकाय आणि समाधान या कार्यक्रमामध्ये आता इथंच थांबतोय पाहा फक्त न्यूज एटीन लोकमत